यवतमाळच्या लासिना येथे विहिरीच्या जाळीवर उभे राहून मोटार काढत असताना संपूर्ण जाळी तुटल्याने 11 जण विहिरीत कोसळले, मात्र उपचार झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. यवतमाळ तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील नळ योजनेची मोटार पंप बिघडली, त्यामुळे 2 दिवसांपूर्वी गावात पाणी टंचाई निर्माण झाली होती. ही समस्या काढण्यासाठी सरपंच व सदस्यांनी 10 जणांना सोबत घेऊन मोटर दुरुस्तीचा प्रयत्न सुरू केला. विहिरीच्या जाळीवर उभे राहून मोटर काढत असताना संपूर्ण जाळीच तुटली, त्यामुळे 11 जण विहिरीत कोसळले. वरून मोटर पंपाचा विद्युत प्रवाह असणारी डीपी सुद्धा विहिरीच्या आतमध्ये लटकली, त्यामुळे विद्युत प्रवाहाचा विहिरीतील पाण्याला स्पर्श न झाल्याने 11 जणांचे जीव मात्र वाचले. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघात झाल्याची घटना गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. विहिरीत कोसळलेल्या 11 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्याने काहींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात व काही खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठविण्यात आले.